किटपीट लोकांचा जरा त्रास होतो का? ते तर किटपीट तर असणारच, कुठे किटपीट नाही तिकडे पैसे नाही. अरे वा, एक नंबर. पेशन्स, याच्यामध्ये पेशन्स पाहिजे. जर तुमचे पेशन्स नसतील, तुमचा राग जो स्वतःवर कंट्रोल झाला नाही, तर डायरेक्ट इथे मारामारी येऊन तुम्हाला डायरेक्ट गेटच्या बाहेर व्हायला लागेल. हे काम काय, कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं, या लाईनीबद्दल तुम्हाला काय वाटतं, या लाईन बद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय ओपिनियन काय तुमचं? या लाईन मध्ये मी नियर फ्युचर मला वाटतंय असं की दोन दोन माळ्याची बिल्डिंग मी पण घ्यायला बघणार आणि मी पण कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये येणार. अच्छा, इच्छा आहे तुमची कॉन्ट्रॅक्टर बनायची? इच्छा आहे, पण आता सध्याला बघतोय लाईन ऑफ ऑपरेटिंगची हे आलेली आहे. अच्छा, दुबईचा? दुबईचा. अच्छा, त्याचं काय करायचं पहिले ते कसं वाटतंय, काम करायला कसं वाटतं या लाईन मध्ये? एकदम बरं वाटतंय ऍक्च्युली. पण किटपीट लोकांचा जरा त्रास होतो का? ते तर किटपीट तर असणारच, कुठे किटपीट नाही तिकडे पैसे नाही. अरे वा, एक नंबर. बरोबर बरोबर बरोबर, पण चांगली लाईन आहे, पैसे बनवायची लाईन आहे ना. थोडी नॉलेज पाहिजे आणि थोडी काय म्हणताय त्याला सोसायटीची थोडी हे असायला पाहिजे. टीम वर्क आहे, टीम वर्क आहे. जसं की आपण कन्सल्टंट हे कॉन्ट्रॅक्टर आणि सोसायटी एक टीम वर्क मध्ये काम होतं. लोकांना बरोबर पकडायचं असतं, नाही तर कॉन्ट्रॅक्टर काय पण माल मारेल. हा ना, याच्यावर आहे. तुला काय वाटतं, काय बोलतोस? हा, इंजिनियर लोकांना बोलायला काय आहे, आरामात बसायचं, खुर्चीवर निवायचं. हे तर पुढचं सांगतो. असं कसं माल मारणार, कधी माती मारणार काय? माती आहे इकडे आणलेली, रॅबिट मारणार सर. नाही पण तुला कसं वाटतंय काम आहे, म्हणजे तू एवढ्या वर्ष किती वर्ष काम करतो या लाईन मध्ये? झाले मला 12-15 वर्ष. 12-15 वर्ष ना, तर काय एक्सपिरियन्स काय तुझा, काय वाटत? चांगलं बी आहे, वाईट बी आहे. वाईट काय, चांगलं म्हणजे चांगलं काय? चांगलं म्हणजे काम बी करू शकतो, अगर विदाउट टेन्शन चं काम होतं व्यवस्थित, चांगलं वाटत. आणि किचकिच म्हणजे? किचकिच असली अरे हे ऐसा नाही, त्याच्यात समजत नाही, मग डोकं फोडा, मारामारी करा. आणखी आणखी एक बोलायला या लाईन मध्ये इच्छितो, कोणाला पण या लाईन मध्ये घुसायचं आहे, या कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आहे. हर एक बिल्डिंग मध्ये एक दोन क्लायंट, एक दोन नाही असे भरपूर भेटतात. कारण जे कसं असतं, अपोजिट वाले असतात ना कमिटीचे, थोडं स्ट्रॉंग पाहिजे कमिटी, स्ट्रॉंग पाहिजे एक दोन लोक असे, तर ते काम प्रॉपर होत. हा, माल देतो अंडरस्टूड, लाईक एव्हरीथिंग इज इधर. तू माल देतो बाजूचा बॉन कोड भी देतो तू बना के कामावर कर असे भेटतात सर. माल देतो बेटा. कधी कधी लय मगज मागे, थोडस पेशन्स टेस्ट करतात. पेशन्स, याच्यामध्ये पेशन्स पाहिजे. जर तुमचे पेशन्स नसतील, तुमचा राग जो स्वतःवर कंट्रोल झाला नाही, तर डायरेक्ट इथे मारामारी येऊन तुम्हाला डायरेक्ट गेटच्या बाहेर व्हायला लागेल. हे काम असं येऊन नाही, क्लायंट लोक ना समजून साईट केली ना, चार कोपची सोसायटीची एक बी दखल अंदाजे, एक नंबर काम. काम एवढं मस्त झालं ना, समाधान, डायसर्टेशन एक नंबर, आर एस के एक नंबर, कोणी येत नाही, फक्त आम्ही दाखवायचं. पण एकदा चौकी चौकी बघितलेलीस ना? चौकी म्हणजे काय बघितली? इथे एक दोन जण ब्लांडर होते, ते मला नाही, मला नाही, आपला चेअरमॅन सेक्रेटरी बॅन करून काम बंद करू. बर, त्याचं काय रे, कॉन्ट्रॅक्टर आला, कॉन्ट्रॅक्टर स्कूटीवर. अरे का फिरायला आला काय? कसं पाहिजे काम? काम आहे ना एक नंबर. कसं काय आहे? कसं आहे इकडं पोईसरला आम्ही साईट केली, तिकडं राणे साहेब म्हणायचे सर, त्यांनी हिस्ट्री वाढली चेअरमॅन होता, कुठल्या लेबरला बोलायचं नाही, काय करायच असलं का मला सांगा. ते बी काम मस्त झालं, जास्त किचकीच असली ना मग बेकार. आम्हीच होतो तिथे, आपणच होतो, मस्त काम झालं. ते समजा एक दोन नंबर काय तिथं होते, हे खाणार मी त्यांचं नाही ऐकायचं. मेरे को चेयरमैन सेक्रेटरी बोलेगा, मैं जब भी ये करूंगा, जा बुला पुलिस, बुला मां के लेके आता था पिंजरा. क्या कर रहा चेयरमैन सेक्रेटरी? नो नो सर, माने का लेबर. कैसा कैसा इंग्लिश में बोला जा, कैसा बोला जा, चालू कर. नो नो, मेरा लेबर है भाई, मार सर, मैं शिक लेला और जबरदस्त मान कर, जबरदस्त मान. चावी लावली का मी तुम्हाला? काय
चावी कशाला लागले आपल्याच कंपनीचा आहे, चावी काय नाही समजलं. हे आमचे कॉन्ट्रॅक्टर मिस्टर मनोज, से हाय मनोज. हाय हाय. अशा प्रकारे आता आपण मायक्रो कॉन्क्रीट ट्रीटमेंट करायला घेत आहे. आता बघा माल कसा बनवला जातो ते तुम्हाला आता बघायला मिळत असेल. तर ड्रिल मशीनला याचा एक पाना येतो, तो पाना फिट करून ते प्रॉपर मिक्सिंग होतं, त्यासाठी ड्रिल मशीनने प्रॉपर ढवून घेतला जातो. आता तिसऱ्या माळ्यावर आपल्याला इथे आपल्याला मायक्रो करायचं आहे, त्यासाठी बघा माणूसवरती चढून त्याची पूर्ण सेटिंग करून घेत आहे. त्याला पी ओ पीने पूर्ण शटरिंग पायला पूर्ण पी ओ पीने सगळं जिथून जॉईंटने सगळं पी ओ पी लावून घेतलं आहे. अशा प्रकारे माल मिक्स करून हा माल पूर्णपणे त्या बॉक्समध्ये आपण सोडून देणार आहे, जेणेकरून तो प्रॉपर सेट झाला पाहिजे. पहिला माल आहे तो आपण पातळ बनवतो, कारण माल हा प्रॉपरचा खाली जाऊन पूर्ण प्रॉपर सेट झाला पाहिजे यासाठी. आता बघा तो वरती टाकतो आहे माल, का जसा खालून माल देतो रस्तीने वरती खेचला जातो आणि तो वरती गेला जातो. आता इथे आपलं झालं आहे स्ट्रक्चर रिपेअर. स्ट्रक्चर म्हणजे जिथे इथे स्टील एक्सपोज आहे तिथे आपण पॉलिमर ट्रीटमेंट करून घेत आहे. आता असं आपले काम आपला सुरुवात सुरू आहे. अशा प्रकारे सायमल्टेनियसली सगळी कामं चालू होतात. पाठून पुढे ब्रेकिंग, पाठी स्ट्रक्चर रिपेअर आणि त्या पाठीमधून सिव्हिल वर्क. अशा प्रकारे आपले साईडवर असं काम केलं जातं, पण खूप रिस्की काम आहे. बघा कसा लेबर उभा आहे, बघा 25 सेकंड फ्लोअरला येतो कशाप्रकारे उभा आहे. रिस्क पण भरपूर आहे कामामध्ये, पण काय करणार, करावं लागतं. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.